मी नितीन मोडक, राहणार पिंपरी मोकड, तालुका कारंजा, जिल्हा वाशिम। माझ्याकडे 15 एकर शेती आहे। 15 एकर शेतीमध्ये माझं 10 एकरचं कपाशी लागवडी क्षेत्र आहे, बाकी ज्याच्यामध्ये सोयाबीन आहे। मी 10 ते 15 वर्षापासून कपाशीची लागवण करीत आहो। पिंपरीचा मी कष्टकार आहो। मी 199 कपाशी माझ्या शेतामध्ये लावलेली आहे। 2-3 वर्षापासून लावून राहिलो। हे कापूस म्हणजे बोंडीची साईज एकदम मोठी आहे या कपाशाची पराठीच्या, आणि कापूस वजनी आहे। आणि फांद्या आता सध्या फुलं आहेत, 3 ते 4 फुलं आहेत, आणि पकलेली बोंडी 30 बोंडी आहे सध्या, आणि 25-30 पातं आहेत एका झाडाला। आणि पराठीची शिरीज अटॅक कमी आहे पराठीवर, एकदम रोगराई एकदम कमी आहे, फवारणी एकदम कमी करावं लागते बाकीच्या व्हरायटीपेक्षा। 50 ते 60 पातं आहे एका झाडाला, आणि एकदम कापूस अजित कंपनीचे 199 एकदम सर्वात चांगले आहे। मी असं शेतकऱ्याला म्हणतो की बा, अशी अजित कंपनीचं एकदम सर्वात चांगलं बियाणं आहे। असं सर्व शेतकऱ्यांनी अजित 199 जर लावलं तर सर्वात चांगलं राहीन। मजुरांना वेचांना एकदम सोपी आहे। मार्केटमध्ये कापसाला भाव चांगले मिळते, तर आणि कापूसाची बोंडीची साईज जी आहे मोठी आहे। माझ्या शेतकरी बांधवांना हेच विनंती आहे की जास्तीत जास्त येणाऱ्या पुढल्या वर्षी 199 हे कपाशी अजितची लावा। आणि हे मागील वर्षी जे आहे, मी 22 क्विंटल कापूस काढलेला आहे, आणि याच्यावर कपाशीवर म्हणजे असं आहे की लाल्या रोग अजिबात येतच नाही, आणि किडीचा प्रादुर्भाव एकदम कमी आहे। म्हणून म्हणतो की शेतकरी बांधवांना की सर्वात जास्तीत जास्त 199 हे कपाशी लावा, अशी माझी विनंती आहे। अजित 199 मोठी बोंडे अधिक उत्पादन। अजित 199 या वाणाची बोंडे मोठी असल्याने वेचणी सोपी होते। कमी फवारणीत हमखास व भरघोस उत्पादन देणाऱ्या या वाणाची येत्या हंगामात अवश्य लागवड करा।